मला सांगणं शंकर बाई कशी झाली. गुड मॉर्निंग एवरीवन. तर इकडे आहे स्वीटी. स्वीटीचं काय आलं, स्वीटी बघते आहे. तर वरती ना ते एक फूल होतं, तर ते छोटंसं होतं फूल, तर ते सुकलं होतं, ते फूल खाली तिथे पडलं आहे आणि स्वीटी ते बघते आहे की काय पडलं आहे ते. हे बघा, ह्याचं जे फूल होतं ना ते खाली पडलं आहे. आणि बाहेर बघा, मस्त असं कोवळं ऊन आहे. छान वाटतं आहे बाहेर, सकाळचं मस्त वाटतं, सकाळचं आणि नंतर मग संध्याकाळचं खूप छान वाटतं. तर इथे होत आहे फ्लावरची भाजी, फ्लावर आणि बटाटा मिक्स भाजी. तर ती झालेली आहे आता, फक्त त्याच्यात कोथिंबीर टाकायची बाकी आहे. हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे शनिवार आणि आजपासून मी येस फराळ बनवण्याचा विचार करते आहे. विचार म्हणजे आता सुरुवात करायला पाहिजे, कारण आता थोडे दिवसच राहिले आहेत, त्यामुळे म्हटलं की आता आजपासून आपण सुरुवात करूया. तर आता बघू कसं कसं काय काय करणार आहे ते. अजून मी काही असं ठरवलं नाही आहे, फक्त असं डोक्यात आहे की एवढं एवढं आपल्याला बनवायचं आहे. तर आता बघू काय काय होतं, काय काय जमत आहे ते, आणि जे काही असेल ते तुम्हाला मी दाखवणार आहेच. आणि नवीन जर असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्ही लाईक करायला विसरता व्हिडिओला, प्लीज व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदा ज्यावेळी व्हिडिओ पाहता ना त्यावेळी पटकन लाईक करायचा आणि नंतर मग पूर्ण व्हिडिओ पाहायचा. आणि जे काही तुम्हाला व्हिडिओमध्ये आवडत असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. छोटंसं असं काहीतरी सिम्बॉल जरी असं पाठवलात ना तरीही चालेल, पण नक्की कमेंट करा. आणि येस, काल माझ्या हिंदी चॅनलवरती एक मी व्हिडिओ शेअर केलेला आहे दिवाळी डेकोरेशनचा, तर तो जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा, तुम्हाला थोडीफार हेल्प होऊ शकते. आणि येस, दोन्ही चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, दोन्ही चॅनलला माझ्या सपोर्ट करा. तर चला आता किचनमध्ये, आणि किचनमध्ये बघूया आता काय काय करायचं आहे ते. तर जेवण वगैरे मी सगळं करून घेतलेलं आहे, आणि जी काही सकाळची जी काही सगळी कामं असतात ती पण मी आवरून घेतलेली आहेत. तर आता करायचं आहे काय काय, तर ते मी आता करेन बघू. व्हिडिओचं एडिटिंग पण आहे मला करायचं, त्यामुळे मी म्हणते की आत्ता पटकन एडिटिंग करून घेते आणि त्याच्यानंतरच मग मी बाकीचं सगळं करेन. कारण ना एडिटिंग केलं की परत व्हिडिओ अपलोड करायचं असतं, मग ते थोडी छोटी अशी एक कामं वाढत जातात त्याच्यात. त्याच्यामुळे मी म्हणते की मी ते पूर्ण काम करूनच घेते आणि नंतरच मी फराळाला सुरुवात करेन, म्हणजे जे काही बनवायचं आहे त्याचं प्रिपरेशन वगैरे काय असेल ते. ठीक आहे, तर चला भेटूया आता थोड्या वेळाने. तर चला आता मी बनवते फराळ. तर फराळ बनवण्याचं म्हणजे पहिलं जे आहे ते मी शंकरपाळी बनवणार आहे, कारण शंकरपाळी खूप इझी आहे, त्यामुळे म्हटलं की आधी इझी जे काही रेसिपी आहेत त्या बघूया आणि नंतर मग बाकीच्या बघायच्या. तर पटकन शंकरपाळी बनवून घेणार आहे. रेसिपी मी नाही दाखवत आहे कारण मी फर्स्ट टाईम सगळं ट्राय करते आहे, त्याच्यामुळे मी काही रेसिपी नाही दाखवणार आहे, थोडं थोडंसं तुम्हाला दाखवेन फक्त. तर पीठ मी मळून ठेवलेलं आहे आणि ते 10-15 मिनटं ते तसंच ठेवायचं आहे आणि नंतर मग ते लाटून काय बोलतात ते शंकरपाळ्या ज्या आहेत ते लाटायचं, मग कट करायचं आणि मग फ्राय करायचं आहे. तर ते मी थोडा वेळ आता करेनच. आणि हे सगळं करता करता ना मला आता 4 वाजले आहेत. कधी व्हिडिओ सुरू केला होता आणि आता किती वाजले मला खरं तर 3 वाजताच्या म्हणजे असं माझा हे अंदाज होता की 3 मी माझ्या कामाला सुरुवात करेन, पण आता 4 वाजले आहेत. तर काय झालं, राज उशीर आवला दुपारी, म्हणजे जेवायला दररोज येत होतो त्यामुळे त्याला उशीर झाला, त्याच्यामुळे मग माझी जी सगळी कामं होती ती पण उशीरा झाली. कारण असं माहिती आहे तुम्हाला की जेवण झाल्यानंतर नंतर मग भांडी वगैरे सगळीच असतात, मग ते सगळं करेपर्यंत झाले 4 वाजले आहेत आता. आणि मग अशी ना खूप मळभट होती, असं वाटत होतं की पाऊस येतो आहे की काय, आणि आता ऊन सुरू झालं परत, हवा पण छान सुटली आणि सकाळी ना मस्तच हवा लागत होती, इतकी छान हवा येत होती ना,
की बरं वाटतं म्हणजे जे उन्हाळ्यात नाही करत जे हिवाळ्यात कशी जशी हवा सुटते बघा तशी सुटली होती मस्तच वाटत होतं. आता पण हवा सुटली आहे. झाडांना पाणी पण घालायचं आहे मला कारण सकाळी नाही घातलं हल्ली संध्याकाळचंच पाणी घालते सकाळी माझ्या लक्षात पण नाही राहत कधी कधी. तर चला थोड्या वेळाने परत काम आपल्याला सुरू करायचं आहे. बघूया पहिल्यांदाच बनवते सगळं कसं होतं आहे काय माहिती. राज मला सांगत होता की तू काय करूच नकोस सगळं काय ते रेडीमेड आणू यावं ना. पण एक असतं ना की स्वतः जर केलेलं असलं ना तर त्यांचा एक वेगळाच आनंद असतो. आणि मला तर स्वतःला म्हणजे बनवायचंच होतं म्हणजे मी हा वेळी तर मी ठरवलंच होतं की नाही पण बनवायचं व्यवस्थित नाही झालं तरी पण आपण बनवायचं कारण एकदा जरी आपण ट्राय केलं ना तर आपल्याला एक समजतं की बाबा काय त्याच्यात केलं पाहिजे किंवा काय आपलं चुकतं हे पण आपल्याला समजतं. त्यामुळे म्हटलं की नाही ह्यावेळी तर मी एकटीने काय होईना पण ते सगळं बनवणारच आहे फराळाचं. तर आता आजपासून सुरुवात केली आता बघूया पुढे पुढे काय काय कसं कसं जमत आहे ते. तर चला तर झाले तर 10-15 मिनिट होत आली आहेत आणि तेल पण मी मला गरम करायचं म्हणजे कढईमध्ये पण काढायचं तर ते सगळं करून घेते आणि मग तुम्हाला पण दाखवते काय काय करते आहे ते. तर इकडे आता शंकरपाळ्या ज्या आहेत ते मी फ्राय करून घेते आणि व्यवस्थित झाल्या आहेत मला तरी असं वाटतं आहे. तर बघू कसं काय ते टेस्ट कशी आहे माहिती नाही आहे मला. तर ह्या बघा मी शंकरपाळ्या तळलेल्या आहेत अशा झाल्या आहेत ह्या. तर पहिल्यांदा मी ह्या देवाला दाखवून घेते कारण कोणताही आपण ज्यावेळी घरात गोड पदार्थ बनवतो ना तर पहिल्यांदा देवाला दाखव ना असतंच म्हणजे तुमच्या घरी पण असेल. तर म्हणून मी आता पहिल्यांदा हे शंकरपाळ्या आहेत त्या देवाला दाखवून घेते आणि त्याच्यानंतर मग मी टेस्ट करून बघणार आहे की कशा झाल्या आहेत त्या. मी जास्त एक्सायटेड आहे की कशा झाल्या असतील वगैरे खाण्यासाठी जास्त एक्सायटेड आहे. मस्त झालाय शंकरपाळ्या खरंच म्हणजे मला वाटलेलं की कशा होतील काय माहिती कारण शंकरपाळ्या ना कधी कधी कडक पण होतात कधी कधी नरम पण होतात पण ह्या व्यवस्थित झालेल्या आहेत. तर आता बघू मिस्टरांना आवडतात की नाही शंकरपाळ्या. तर तो आल्यानंतर मग मी त्याला पण दाखवण टेस्ट करायला. तर एक गोष्ट म्हणजे एक काय बोलतात ते एक फराळाचं कम्प्लीट झालेलं आहे आता दुसरं काहीतरी बघायला पाहिजे. तर आता दुसरं काय बनवणार आहे बघू. करंज्या करायचं म्हणते पण त्याचं प्रिपरेशन मला वाटतं मला आधीच करावं लागेल त्याच्यानंतर मग मी करू शकते. तर विचार करते आता करू की नको तर बघू संध्याकाळी वगैरे ट्राय करेन. कारण आधी मला पाहावं लागेल की त्याच्यासाठी काय काय म्हणजे काय काय लागतं ते मला माहिती आहे पण काय काय असतं कसं करायचं ते पाहून मग मी करेन. तर येस तर बरं झालं की शंकरबाई चांगली झाली नाही तर मग मला असं वाटलेलं की अरे चांगलं नाही झालं तर काय करायचं. तर बरं वाटतं ना खरंच स्वतः जर काय केलं ना आणि ते चांगलं झालं ना तर खरंच खूप भारी वाटतं. तर बाहेर मस्त वाटते तर थोडा वेळ बाहेर थांबते झाडांना पण पाणी घालायचं तर ते पण घालून घेते आणि नंतर मग बाकीचं जे काही आहे ते बघेन. शंकरपाळ्या पण बनवून झालेल्या आहेत आणि इथे आता मी बनवते चकली. तर तांदळाच्या पिठाची आणि बेसन मैदा यांची मिक्स अशी चकली आहे. तरी बघा अशी झाली आहे मी अजून खाऊन नाही बघितली आहे पण अशी झाली आहे व्यवस्थित. तर मी एवढी चकली बनवली आहे जास्त नाही बनवली थोडीच बनवली कारण फर्स्ट टाईमच ट्राय करते आहे. म्हणजे गेल्या वेळी मी वेगळ्या पद्धतीने बनवलेली रव्याची होती ती चकल्या त्या मस्त झालेल्या पण आता मी म्हटलं की थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करून बघूया. तर ह्या अशा झालेल्या आहेत. तर आता मी राजला देते फराळ खायला.
मला सांग ना शंकरबाई कशी झाली ती. खा दी खा. शंकरबाई पण खूप छान झाले आहे, तसेच चकली पण खूपच मस्त झाली आहे, स्वादिष्ट पण आहे आणि मेन म्हणजे कुसकुशीत आहे चांगल्या पाहिजे. फराळ येतो ना मग. हो फायनली याची जी सगळी जी काम आहे ती झालेली आहेत आणि आता मी ह्या व्हिडिओला इथेच एंड करते. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत बाय बाय.